तरी बाई माझ्या बाकऱ्या अशा होत्या बघा पहिले, आता तुम्ही कशा करता? आम्हाला काटवटी होत्या, आता किचन वाट्यावरच करायला तरी सुद्धा मी किचन वाट्यावर करून द्यायचं तुम्हाला पीठ तिंबायची पद्धत. आताच्या बायाने पीठ सुद्धा तिंबायचं नाही नीट, उगच काढवी त्यात आणि ठेवी त्यात. मला रोज 50 भाकरी करावं लागत होत्या, का असं घस पीठ तिंबावं लागतंय, घस 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 तिंबावं लागतंय, पीठ चिकट यावं लागतंय, भाकर थापटून बी चांगली येते, भाजते बी चांगली, खायला बी खमंग चांगली लागते. आणि आता भाकरी झाल्यावर तुम्हाला पिठलं बी करून लावणार आहे ना, आणि बघा ते बी कुठं कच्ची राहिल्या काय नाही बघून, अशी एक बगली कच्ची राहिलेली भाकर अशी मधात टाकायची, असं थापटायचं जरा वरून बोटानं, असं कडा दाडा सगळ्या भाजायच्या. आणि पुन्हा मग शेवटाला भाकर पालती घातली की फुगली त्या डम डमूग बघा हो का फुगली. आणि हे कसं तू मऊ होईपर्यंत हे करतेस? काढते काय असं मऊ होईल तर पीठ तिंबायचं. हातात बसेल एवढाच उंडा घ्यायचा आणि आधी हातावर थोडं मोठं करून घ्यायचं थापटायचं. हातानंच त्याला आकार द्यायचा. गॅस फुलकर म्हणलं होतं की तुला आता ह्याला पाणी लावायचं. आता ह्याला पाणी फिरलं पूर्ण कडेपर्यंत पाणी लावायचं, नाहीतर मग पीठ पीठ दिसते. आणि आता ह्याला उलटायचं कधी? पुरी आता ह्याला थोडस वर वर हे जे आहे हे सगळं जरा कोरडं पडलेलं की मग पलटी मारायचं आहे. आता आणि पलटी मार जरा झालं कोरडं बरोबर. Shh.
अशी पलटी मारलं, आता अजून परत पलटी मारायची का? खालचं पूर्ण भाजून घ्यायचं. आता पूर्ण भाजून ही वरची साईड तशीच कच्ची राहू द्यायची आणि खाली पूर्ण भाजली पुन्हा पलटी घालायची. आपण सुरुवातीला टाकलं, पाणी लावलं. पाणी लावल्यानंतर आपण ते वरचं पाणी जेव्हा जरा कच्चं कच्चं पडत आलं तेव्हा आपण उलटून त्याला पलटी मारली, बरोबर? ही मग खालची वर आली साईड. आता ही जे आपण पाण्याची साईड खाली टाकली आहे ती पूर्ण भाजेपर्यंत ह्या वरची साईड खाली टाकायची नाही. आधी पूर्ण ती खालची साईड भाजून घ्यायची, मगच ही टाकायची. नाही भाजले ना? कुठे कच्ची आहे, कुणी कोण भाजली आहे हे बघावं लागते. उभं कशी टाकायची नाही. हिंग भाजली इथून, इथं कच्ची घेते. हिंग आता ही वगैरे कच्ची आहे. हिंग ही कडा कच्ची आहे. अशी कच्ची असल्याची कडा मधात ठेवायच्या तव्यावर आणि भाजायच्या. आता काही चुलीच्या जाळामध्ये चोपून जाळ जात नाही ह्याला. बरोबर आहे. हे खालची साईड पूर्णपणे भाजली आहे बघा. आणि आता आपण वरची जी साईड होती ती आपण खाली टाकली. आणि हे बघा, आता जसं आपण तसं करू लगेच भाकरी फुगायला लागते. मग काय, मस्तच दमदम झाली. असे भाकरीन पिठलं खायला लय मजा येते. ही बघा आपली खुरपूस भाजलेली भाकरी, मस्त पातळ कडक भाकरी. तुम्ही म्हणता असा पिठाचा रान्ना ह्याने कसा केला, ह्या असा एवढा कसा वट्टा घाण केला. आमच्या शेतकऱ्याचं सब स्वयंपाक असते गे ही. आमचा आम्हाला लई मट्टा करायचा असते, आमचं काही थोडक्यावर भागत नाही म्हणून असा आमचा एवढा रान्ना होत आहे. शेतकरी हा आम्ही. आई इथं तर वट्ट्यावर करलेलीस, आपण गावात तर काटवटीवर कर. पहिलं तर आता हे किचनवटी आल्यापासून या वट्ट्यावर हा. पहिलं आम्ही काटवटीत भाकरी करत होतो, चुलीवर बसून भाकरी करत होतो. चपात्या भाकरी सगळा स्वयंपाक आम्ही बसूनच करीत होतो. आता निघालं हे उभारून करायचं. आता आमच्यानं उभारलं होईना म्हणून आम्ही करीत बी नाही. उगाई आता तुम्हाला दावायसाठी म्हणून मी चार भाकरी करायली. नमस्ते. आता माझ्या आईनं भाकरी करून दाखवल्यात ना, आता मी पिठलं करून दाखवते. आणि तुम्ही करून इथे घेतलं एवढं, एक वाटी पीठ, एक कांदा मोठा चिरून, लसणाच्या 10-12 पाकळ्या वाटून घेतल्यात, आणि काही 2 मिरच्या घेतल्यात. हे 2 चमच मोहरी आणि जिरे आहेत. हे 2 कांड्या कढीपत्ता घेतला आहे. ही वाटीभर चव्यानुसार टाकायला मीठ घेतलं आहे. आणि काही तेल आणि हळद 2 चमचे. आता मी करून दाखवते तुम्हाला. बघा हे वाटीभर तेल. मग आता ही कढई ना अशी गोलवाली आणि जरा मोठी असते ना, आपण हलवायला पण सोपं जाते आणि मध्ये पिठल्याला पण शिजायला छान जागा मिळते. तेल टाकले आता, तो का मी मोहरी टाकते. चांगलं टोकटोक द्यायची.
एक मोठा कांदा घेतलेला आहे, एक वाटी कांदा, काही मिरची आणि लसूण, आधी कांदा मग लसूण कटा थोडस मीठ टाकलं तरी ही पटकन कळते कांदा। आपल्याला सार घालून लागतं सोनेरी कलर। काय आपला कांदा लसूण तळत आल्यावर आहे ते लालसर होत आल्यावर खमंग वाटलं की हळद टाकायची, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, पाण्याला उकळे आल्यावर पीठ टाकायचं। फोडणीचा वासच एवढा छान येऊलेला आहे, पिटलं तर किती छान होणार आहे। छान होत आहे सर, छान होत हे गावाकडे करतेत, आमच्या गावाकडे लातूर साईडला करतेत, खूप आवडते। आम्ही पण करतो हे काही चमच्यावर हळद चव्यानुसार मीठ गिलासभर पान मम्मी इथं कसं पिठलं करतात माहित आहे का? आता तू ती पीठ तसंच ठेवलीस ना तिथं, त्याच्यात पाणी घालून कालवतात आणि मग त्याला फोडणी देतात। ते पिठलं नसतंय पण खरं तर ती पिठलंच नाही, पिठलं म्हणजे ही उकळे आली बघा ते छान झाले। काही चमच्यावर हळद चव्यानुसार मीठ काही गिलासभर पान मम्मी इथं कसं पिठलं करतात माहित आहे का? आता तू ती पीठ तसंच ठेवलीस ना तिथं, त्याच्यात पाणी घालून कालवतात आणि मग त्याला फोडणी देतात। ते पिठलं नसतंय पण खरं तर ती पिठलंच नाही, पिठलं म्हणजे ही उकळे आली बघा ते छान झाले। खूप सुंदर होते आणि ती सगळे गोळे फुटून जाते बघा किती सॉफ्ट झाले होते। आणि एक सुद्धा लम्स नाहीत, खूप खूप टेस्टी लागते, छान वास तर खूप खमंग झाले। तुम्ही जरूर करून बघा मी ही रेसिपी, इतकं छान पिठलं लागतं तुम्हाला, ह्याच्या कशाची गरज नाही, कढीपत्ता नसला तरी चालतो, कोथिंबीर नसली तरी चालते, फक्त लसूण मिरची कांदा आणि जिरे मोहरी आणि बेसनचं पीठ झालं, काम संपलं। मम्मी खूप छान वास येऊ लागलाय पिठल्याचा, छान होत आहे, छान भाकरी पिठलं आणि दूध भाकरी पिठलं खायचं तिकडं गावाकडं लहानपणी। आपण इथं सुद्धा की मम्मी सारखंच पिठलं दूध भाकरी बंद करते आता शिजलं बंद केलं हो। ताट वाढ मम्मी, मला तर आता वास घेऊनच खाऊ वाटलाय मम्मी, किती छान पिठलं झालंय। पिठलं झाले बघा काही अन्न पण झाले जरा, किती छान दिसले बघा पिवळं जर छान। काही तूप टाकलेले थोडे, खूप छान टेस्टी ते काय मम्मी, आज तर आपला पंचतारांकित भेद झाला बघ, मस्त भाकरी पिठलं, पिठल्यावर तूप आणि लसूण
पातीचा कांदा हे पण आणि ह्याला झुणका भाकरी पण म्हणतात, बेसन पिठलं पण म्हणतात. रेसिपी कशी वाटली ती खाऊन बघून आम्हाला कळवा कशी वाटली ती. घरची रेसिपी कधी भाज्या वगैरे नसल्या तरीही पटकन आपण करू शकतो आणि खाऊ शकतो आणि भात आणि पिठलं पण खाऊ शकतो. आता ही रेसिपी खाऊन बघा कशी वाटली ती आम्हाला कळवा. हां नमस्कार.